अनेकांना कुठेही बसल्या जागी सतत आपले पाय हलवण्याची सवय असते. स्ट्रेसमुळे अनेकदा आपल्याला ही सवय लागते. तुम्हाला यावरून अनेकदा घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी असं करू नकोस म्हणून टोकलं सुद्धा असेल. असं करणं खूप अशुभ मानलं जातं. त्याने दारिद्र्य येतं, पण त्याबरोबर अनेक नकारात्मक गोष्टींनाही आपण निमंत्रण देत असतो. या सवयीमुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या ओढवून घेता. कोणत्या प्रकारच्या समस्या ओढवून घेतो आणि पाय हलवण्याची सवय अशुभ का मानली जाते, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही निवांत बसला आहात आणि बसल्या बसल्या काही नाही तर तुम्ही तुमचा पाय सतत हलवत आहात. तुमच्या डोक्यात काहीतरी विचार चाललेत किंवा तुम्ही काहीतरी काम करताय, पण पाय मात्र कंटिन्यू हलतोय. हे तुम्ही अनेकांचं पाहिलं असेल. मग ते ऑफिसमध्ये बसा, घरी बसा, टी व्ही बघताय, असं कुठेही बसला तरी पाय मात्र सतत हलत असतो. हे अस्वस्थतेचं कारण आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे की या सवयीमुळे केवळ पैशाच्या संबंधित म्हणजेच आर्थिक समस्यांनाच सामोरं जावं लागतं असं नाही, तर शरीरात अनेक प्रकारचे रोग देखील उद्भवू लागतात. पाय हलवणं ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टीने चांगलं मानलं जात नाही. आधी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने समजून घेऊ की पाय हलवणं का चांगलं मानलं जात नाही. ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे की बसून किंवा पडून पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती बिघडते, त्याचा अशुभ परिणाम होतो. असं केल्याने जीवनात तणाव येतो, शांतता निघून जाते, सतत चिडचिड, त्याचबरोबर घरातील कोणी ना कोणीतरी आजारी पण पडतं. त्यामुळे अनावश्यक धावपळ होते आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे तुम्हाला ही सवय असेल तर कमीत कमी हे कारण लक्षात घेऊन तरी तुम्ही ती आजच थांबा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सतत पाय हलवण्याच्या सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा बिघडते. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून पूजा करत असाल आणि पाय हलवत असाल किंवा सतत झुलत असाल तर तुम्हाला पूजेचं फळ मिळत नाही. तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. घराची वास्तुदेवताही नाराज होते. हळूहळू ही सवय तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते, ज्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. खुर्चीवर किंवा टेबलवर बसून जेवताना सुद्धा काही लोकांना पाय हलवण्याची सवय असते. असं केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि यामुळे घरात धनधान्याची कमतरता जाणवायला सुरुवात होते. तुम्ही संध्याकाळी निवांत बसला आहात आणि पाय हलवत आहात तर ते सुद्धा अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा केवळ तुमच्यावरच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. अनेकदा लोक रात्री झोप लागत नसल्याने पाय हलवत बसतात, हे देखील योग्य मानलं जात नाही. असं केल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समस्यात समस्या येतात आणि कुटुंबात विनाकारण भांडण होतात. आता यामागे शास्त्रीय कारण काय आहे तेही समजून घेऊ. काहींचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो तर त्यांनी शास्त्र काय म्हणतं, विज्ञान काय म्हणतं ते ऐकून बघावं. बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत पाय हलवल्याने अनेक प्रकारचे आजार जन्माला येतात. असं केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते असं संशोधनातून दिसून आलंय. फक्त इतकंच नाही तर इतरही प्रकारचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. शरीरात लोहाची कमतरता सुद्धा यामुळे निर्माण होते. किडनी संदर्भातल्या समस्याही यामुळे वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला अशी सतत पाय हलवण्याची सवय असेल तर ती आजच बंद करा. प्रयत्न करावे लागतील, एकदम होणार नाही, पण प्रयत्न तरी करा. आणि हो, ज्यांना अशी सवय आहे, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे पॅरेंट्स, तुमचे ओळखीचे, त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.